अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनशीज रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तुळशी विवाहाची जी कथा आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत तर तुळशी विवाह का केला जातो आणि त्यामागे जे काही कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर त्या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला तुळशीचं लग्न लावलं जातं या दिवशी हिंदू रीतीनुसार तुलसी माता आणि शालिग्राम यांचा विवाह केला जातो असं म्हणतात की हा विवाह पार पाडल्याने केवळ तुळशी मातेचाच नव्हे तर विष्णुदेवांचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो आणि हिंदू धर्मानुसार तुलसी विवाह खूप महत्वपूर्ण आहे या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात यानंतर भगवान विष्णू शालिग्रामचे रूप घेऊन तुळशी मातेसोबत संपूर्ण विधिवत विवाह करण्यात जातात हिंदू धर्मात असं मानलं जातं की ज्यांच्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे विवाह जरूर केला जात असतो तर या विवाहानंतरही इतर लग्नांना सुरुवात होत असते ज्यांना मुली नसतात असे लोक तुळशी मातेचा विवाह करून आणि तिचे कन्यादान करून पुण्य मिळवत असतात तर तुळशी विवाहामागची जी पौराणिक कथा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर तुळशी मातेचे जे नाव आहे तर ते वृंदा होते तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता मात्र ती विष्णूंची मोठी भक्त होती वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला वृंदा विष्णू देवांची मोठी भक्त होती त्यासोबतच ती एक पतिव्रता श्रीदेखील होती तिची भक्ती आणि तिच्या पूजेमुळे तिचा पती जालंधर विजयी होत होता प्रत्येक वेळेला तो जेव्हाही जायचा तेव्हाही तो युद्धावर गेला तर तो विजयी होऊनच परत यायचा आणि त्याला गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले यावर क्रोधित होत सर्व देव विष्णूंना शरण गेले आणि जालंधराचा अंत करण्यासाठी भगवान विष्णूंना ते प्रार्थना करू लागले आणि त्या राक्षसाची पत्नी म्हणजे जालंधराची पत्नी वृंदा हिच्यामुळे तो सदैव जिंकत होता आणि तर त्यामुळे त्याला कोणीही हरवू शकत नसल्याने अगोदर जी रुंदा होती तर तिचं जे सतित्व होतं ते भंग करणं गरजेचं होतं आणि जर तिचं जे सतित्व होतं ते भंग झालं तरच तो जालंधर युद्धामध्ये हरणार होता तरच त्याला मारू शकत होते आणि म्हणून भगवान विष्णूंनी मायाजालाचा वापर करत जालंधराचं रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केलं आणि त्याचा परिणाम म्हणून जालंधराची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला मात्र जेव्हा वृंदाला हे समजलं तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न केला की मी तुमची जन्मभर पूजा अर्चा केली तर तुम्ही माझ्यासोबत असं का केलं जे मी सेवा केली त्याचं फळ तुम्ही मला असं का दिलं पण जालंधराच्या या उपद्रवामुळे सर्व देवगण अतिशय त्रस्त झाल्यामुळे भगवान विष्णूंना हे करणं भाग पडलं कारण वृंदाच्या पतिव्रत्यामुळे तो कधीही हरत नव्हता आणि प्रत्येक युद्धात तो जिंकत असल्यामुळे त्याला मारणं देखील अतिशय कठीण होतं आणि ते सर्व काही वृंदाच्या पतिव्रत्यामुळे हे सर्व घडत असल्यामुळे विष्णूंना ही गोष्ट करणं भाग पडलं आणि वृंदाच्या ही गोष्ट लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधित होऊन भगवान विष्णूंना शाप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीला छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणत वृंदा तिच्या पतीसोबत जालंधरसोबत सती गेली ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले आणि ह्या प्रसंगामुळे वृंदाने रागात भगवान विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल त्या दगडाला शालिग्राम म्हणतात आणि तेव्हा विष्णू म्हणाले की हे रुंदा तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तु तुळस बनून माझ्यासोबत राहशील माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल त्याचबरोबर त्यांना अनंत पुण्याची प्राप्ती होऊन त्यांना सदैव त्यांचं कल्याण होईल तेव्हापासून तुळस विना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जात असते आणि म्हणून विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळस असली तरच ती पूजा पूर्ण मानली जात असते आणि शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मी मातेच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह मानला जात असतो तर अशा पद्धतीने तुळशी मातेचं विवाह करण्यास सुरुवात झाली आणि ह्या घटनेमुळे विष्णूंचं म्हणजे शाळीग्रामचं तुळशी मातेसोबत लग्न लावलं जातं आणि वृंदा ही भगवान विष्णूंची परमभक्त असल्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तेव्हापासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला आणि घरातील लग्न समारंभ साजरे केले जातात त्या तेवढ्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ अगदी उत्साहात साजरे केले जात असतात तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे तिच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचं स्मरण करतो ही पवित्रतेची पूजा आहे आणि तुळस ही थंडी ताप खोकला यावर तर गुणकारी आहेच आणि उष्णतेच्या विकारांसाठी देखील तुळशीच्या बियांचा उपयोग केला जात असतो तर अशा पद्धतीने तेव्हापासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली ही तुळशी विवाहाची जी कथा आहे ती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ